नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्यावेळी आपण अत्यंत एक महत्त्वाची बातमी बघत आहोत। बघा, शहर पोलीस मुंबई, तर याच्यामध्ये नवीन लिस्ट लागलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये नावंसुद्धा नव्या लोकांची आलेली आहे आणि काही ज्यांची नावं लिस्टमध्ये होती तर ते अपात्र ठरवून त्यांची नावं कमी करण्यात आलेली आहे। तर आता कुणाकुणाची नावं इथे आलेली ते सर्व आपण बघूया आणि तुमचं नाव आहे का ते सुद्धा तुम्ही या यादीमध्ये काय सांगा शोधू शकता। तर हे बघा, ही अपडेट कधीची आहे तर हे आपण असं लक्षात घेऊया की कालची अपडेट आहे 2/5/2023। कालची काय सांगा अपडेट आहे असे आपण लक्षात घेऊया। तर इथे बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे, इथे काय म्हणू, तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, दिसत नसेल थोडीशी क्वालिटी वाढवून बघा। बघा, पहिल्यांदा काय म्हणू सांगा नावं यांची यादीमध्ये होती, हे पहा, पहिल्यांदा यादीमध्ये यांची काय सांगा नावं होती। तर पहिल्यांदा इथे जे मार्क होते तर इथे आता ते काय सांगा सिलेक्ट नाही आहे असं ते सांगत आहे, म्हणजे चुकून त्यांचे जे शारीरिक चाचणीचे गुण आहे ते जास्त दिले गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांची नावं काय सांगा यादीमध्ये आले होते। लक्षात घ्या, म्हणजे त्यांना आता पहिल्यांदा काय म्हणून सांगा 37 दाखवले पण करेक्ट मार्क 32 आहे आणि कट ऑफ 34 वर आहे म्हणून ते काय सांगा नॉट सिलेक्टेड असं दाखवण्यात येत आहे। बघा, आता करेक्ट मार्क 30 आहे कट ऑफ 34 वर, करेक्ट मार्क 34 आहे कट ऑफ 35 वर आणि करेक्ट मार्क इथे 34 कट ऑफ 38 वर आहे म्हणून हे असे काय सांगा या ठिकाणी चार विद्यार्थी आहे जे नॉट सिलेक्टेड म्हणून दाखवण्यात आलेले आहे। म्हणजे पूर्वी लावलेल्या यादीमध्ये म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये हे लोक पात्र होते पण आता जे यादी रिवाईज झाली त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत असं आपण लक्षात घेऊया। आणि त्याच्यानंतर बघा, आता शारीरिक चाचणीमध्ये इथे परत आपण जर बघतो म्हटलं तर जवळपास 6 विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहे। आता ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो की आपण मागे व्हिडिओ घेतला होता, त्या व्हिडिओमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला मार्क जास्त आहे पण आम्हाला कट ऑफ एवढे मार्क असताना किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असताना आमचं नाव यादीत नाही आहे। म्हणजे आता परत एक गोष्ट आहे आणि वादाचा मुद्दा असा की ह्या ठिकाणी इथे काय म्हणू की शेकडो विद्यार्थ्यांचे गुण वाढणं जरुरी होतं। लक्षात घ्या, इथे फक्त विद्यार्थी तुम्हाला 6 दिलेले आहे पण माझ्या संपर्कातच कमीत कमी 60-70 विद्यार्थी आहे ज्यांचे गुण कट ऑफ एवढे आहे किंवा काय सांगा कट ऑफपेक्षा जास्त आहे पण तरीही त्यांची नावं या यादीमध्ये काय म्हणू सांगा नाही आहे। म्हणजे एक अशा विद्यार्थ्यावर ज्यांना कट ऑफ एवढे मार्क्स आहे किंवा कट ऑफपेक्षा काय सांगा जास्त मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यावर या ठिकाणी परत काय सांगा अन्याय होतच आहे असे आपण लक्षात घेऊया। तर हे बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे की अगोदर जर समजा आपण पाहतो म्हटलं तर हा कट ऑफ होता काय सांगा 26 चा। लक्षात ठेवा, इथे कट ऑफ मार्क्स काय म्हणून सांगा 26 असं आपण लक्षात घेऊया। आता त्यांचे गुण वाढलेले आहे, बघा पहिले 28 होते आता 31 झाले, पहिले 36 आता 39 झालेले आहे। बघा लक्षात घ्या, पहिले 38 आता काय सांगा 41 आणि पहिल्यांदा काय सांगा इथे कट ऑफ 35 वर आहे आता 38 झालेले आहे। आता म्हणजे अशा प्रकारे ज्यांचं काय सांगा रिवाईज केल्यानंतर मार्क्स वाढले आहे तर त्यांना आपण असं लक्षात घेऊया की ते आता परत यादीमध्ये ॲड झालेले आहे। आणि त्याच्यानंतर काय म्हणू, पात्रता यादीत समाविष्ट नाहीत परंतु मैदानी चाचणीच्या गुणांची तपासणी केली असता गुणामध्ये वाढ होत असल्याने लेखी परीक्षेसाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची यादी म्हणत आहे। बघा, तर हे सुद्धा उमेदवार खाली जे दिलेले आहे तर हे सुद्धा या ठिकाणी काय सांगा ॲड झालेले आहे पण हे अत्यंत कमी आणि एकदम काय सांगा कमी क्वांटिटी आहे, कमी संख्येनं आहे। खूप साऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी म्हणजे फिजिकल चाचणीमध्ये पात्र गुणा एवढे गुण आहे किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहे पण ते सर्वच्या सर्व उमेदवार ह्या यादीमध्ये समाविष्ट झालेले नाही आहे हे लक्षात घ्या। त्यासाठी आता उमेदवार आपापल्या परीने सर्वांनी मेल केलेले आहे, काहींनी काय म्हणून सांगा त्यांनी जी म्हणजे ईमेल त्यांनी जो मेल ॲड्रेस दिला त्याच्यावर मेल केलेले आहे, काहींनी काय म्हणून सांगा मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केलेले आहे, काहींनी उपोषण मांडलेले आहे त्याच्यामध्ये मागण्या टाकलेल्या आहे की एकास 20 लावा, यादी रिवाईज करा, लक्षात घ्या डबल फॉर्मवाल्यांना रद्द करा अशा सुद्धा मागण्या आहे, उपोषण सुद्धा सुरू आहे। तर आणखी काय म्हणून सांगा आणि तारीख सुद्धा दिलेली आहे समजा 7 तारीख वगैरे, तर त्याच्या आधी जर समजा काही पुन्हा बदल झाले तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी कळवेलच। तर लक्षात घ्या, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, व्हिडिओ शेअर नक्की करा। थँक्यू।